श्रीमती अफजल इसहाक सय्यद, राहणार कानगाव पाटस रेल्वे स्टेशन. माझं वय 79 वर्ष आहे आणि मी 20 वर्षापासून ह्या डॉक्टरकडे डोळ्याची ट्रीटमेंट घेत आहे आणि 10 जूनला त्यांचा एक नेत्रदान शिबिर आहे. आरोग्य दिन, आरोग्य, हा अपना ये जो नेत्रदान जागतिक दिन, जागतिक दिन है, जागतिक दिवस आहे. तर त्यावेळेला आम्ही पण, माझा मुलगा आणि मी, आम्ही नेत्रदान फॉर्म भरणार आहोत, नेत्रदान करणार आहोत. आम्ही पण ग्रामीण एरियामधनं जितकी लोक येतील तेवढी तुम्ही पण आमंत्रण करा त्यांना आणि तुम्ही 10 तारखेला त्या मेळ्या नेत्रदान शिबिरामध्ये सहभागी व्हा. तुमच्या एका दानामुळे इतकं सुंदर आयुष्य जग आहे ते लोक पाहणार आहेत. ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा की हे जग किती सुंदर आहे ते दाखवा. तुम्ही नेत्रदान करून त्यांना हे दाखवा की जग हे किती सुंदर आहे, हे पाहण्यासारखं आहे आणि तुमचंही मन रमेल त्याच्यामध्ये. आणि तुम्ही उत्साहित करा लोकांना, अजून पण खेडेगावातून पण तुम्ही लोकांचा उत्साह वाढवा की तुम्ही करा नेत्रदान. आपलं जर ॲक्सिडेंट झाला वगैरे काय, घरच्या लोकांना पण सांगा तुम्ही की माझे डोळे दान करायचे आहेत मला हे सुंदर जग पाहण्यासाठी, आंधळ्या लोकांना. ओके. मी पण कलेक्टर ऑफिसमधून 99 साली रिटायर झालेली नाईब तहसीलदार आहे. मला इतका आनंद वाटला की मी जिथे ट्रीटमेंट घेतीये त्या डॉक्टरकडे माझं म्हणजे योग्य त्या ठिकाणी मी डोळे तपासून घेतीये आणि माझ्या डोळ्यामध्ये पण आता थोडासा दोष आहे. लिहिण्याचंच काम मी केलेलं आहे पण बघा किती उपयोगी पडतात हे डोळे. ओके, थँक्यू.